नारायण राणेंनी अखेर राज्यसभेत जाण्याची भाजपनं दिलेली ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी राणे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. आज संध्याकाळी याविषयीची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात येईल असं सूत्रांनी म्हटलेलं आहे. संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत नारायण राणे. आपण या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आजवर नारायण राणे यांना ही ऑफर फारशी रुचलेली नाही असं सांगितलं जात होतं, मात्र आता त्यांनी ही ऑफर स्वीकारल्याचं समजतंय. निश्चित सुवर्ण, कारण नारायण राणेंनी यापूर्वी जवळपास 3 वेळा या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्याचबरोबर एकदा अमित शहांबरोबर सुद्धा त्यांनी चर्चा केली होती दिल्लीत जाऊन. त्यामुळे नारायण राणेंना जेव्हा दिल्ली भेटीमध्ये अमित शहांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या उमेदवाराची ऑफर दिली, ती स्वीकारायला जवळपास 5 ते 6 दिवस नारायण राणेंनी वाट बघितली, कारण त्यांची इच्छा नव्हती राज्यसभेवर जायची. जर ती ऑफर त्याच वेळेला स्वीकारायची होती तर राणेंनी त्याच वेळेला होकार दिला असता, परंतु त्यानंतरही राणेंचा प्रयत्न होता की भाजपच्या नेत्यांचं मन वळवण्याचा. त्यासाठी दिल्लीतील अमित शहांच्या भेटीनंतर त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची दोनदा विधानभवनात जाऊन भेट घेतली होती. कालही संध्याकाळी नारायण राणे विधानभवनात अचानक आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा केली आणि अखेर नारायण राणेंनी राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की राणेंनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेस सोडताना भाजपबरोबर जाण्याचा त्यांचा निर्णय झाला होता, मात्र भाजपने त्यांना प्रवेश न दिल्याने त्यांनी आपल्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली आणि वेगळा पक्ष स्थापन करून त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राज्यामध्ये मंत्रिपदाची ऑफर दिली होती, परंतु मंत्रिपदाची ऑफर ही भाजपने पाळली नाही. जे आश्वासन दिलं होतं मंत्रिपदाचं ते पाळलं नाही, त्यामुळे राणे काहीसे विचलित होते, काहीसे नाराज होते. परंतु ही नाराजी अखेर राणेंना टिकवणं परवडलं नसतं, त्यामुळे राणेंनी आता राज्यसभेची जी भाजपकडून ऑफर आली होती ती स्वीकारल्याने सोमवारी ते राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज विधानभवनात जाऊन भरतील. आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे मंत्रिपदावरून मंत्रिपदाचं आश्वासन देऊन राणेंची भाजपने राज्यसभा खासदारकीवर बोलवून केल्याचं म्हणावं लागेल. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल. तर नारायण राणे आता संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.